की घर में शौचालय कहाँ है? बहू को घर में कहाँ, खुले में ही जाना पड़ेगा। बहू फिर तो तुम घूंघट भी खोल ही दो। एक तरफ तो आपको बहू का घूंघट भी सरकाना गवारा नहीं, और दूसरी तरफ उसे खुले में। इस तरह तो हमने कभी सोचा ही नहीं था। तो अब सोचो घर में। अभिनेत्री विद्या बालन या जाहिरातीत देत असलेला संदेश अकोल्यात सत्यात उतरलाय। स्वच्छ भारत मोहिमेला एका नव्या उंचीवर नेणाऱ्या या लग्नात वधूनं एक नवा पायंडा पाडलाय। वधू पित्यानं आपल्या प्रिय कन्येसाठी रेडीमेड टॉयलेट भेट दिलाय। अकोल्यातल्या नया अंदुरा गावातल्या दिलीप गाळखे यांची कन्या चैतालीचा विवाह यवतमाळमधल्या तेर तालुक्यातल्या मोझर गावच्या देवेंद्र माकोडे याच्याशी झाला। सासरी शौचालय नसल्याचं समजताच चैतालीनं आपल्या वडिलांकडे भेटवस्तू म्हणून रेडीमेड टॉयलेट देण्याचा आग्रह धरला। आणि आज चैतालीच्या लग्नातल्या आंदणाच्या आरासीत कधी काळी सामाजिक चेष्टेचा विषय ठरलेलं शौचालय मोठ्या दिमाखात विराजमान झालं। चैतालीनं उचललेल्या या पावलाचं तिच्या पतीनंही कौतुक केलंय। माझं लग्न जुळलं तेव्हा 5-6 दिवसांनी माहीत पडलं मला की तिथं शौचालय नाही आहे। तर मी म्हटलं की शौचालय अर्जंट पाहिजे आहे मला, ते जरुरीच आहे। सासरे पाहून शौचालय दिलेलं आहे, काळाची गरज आहे शौचालय म्हणजे। या लग्नातून प्रेरणा घेतलेल्या मुलींनीही नवऱ्याकडे शौचालय सक्तीचा आग्रह धरणार असल्याचं म्हटलंय। शौचालय ही आज काळाची गरज झालेली आहे, आणि मी माझ्या मैत्रिणींना गावातील इतर मुलींना हीच विनंती करते की त्यांनी लग्न ठरल्यानंतर अशी चौकशी करावी की त्यांच्याकडे शौचालय आहे किंवा नाही, कारण ती ज्या घरी जात आहे त्या घरात शौचालय असणं ही तिच्यासाठी आवश्यक बाब बनलेली आहे। नया अंदुरा गावानं आज स्वच्छ भारत मोहिमेमध्ये एका नव्या पर्वाची सुरुवात केली आहे। प्रत्येकानं आपली जबाबदारी समजून काम केल्यास भारत स्वच्छ देश म्हणून नावारूपाला यायला वेळ लागणार नाही। स्वच्छ आणि निर्मल भारत अभियानाला खरी साथ दिली आहे ती चैतालीनं। चैतालीनं घेतलेला पवित्रा जर इतरांनीही घेतला तर आपलं गाव, आपलं राज्य आणि आपला देश स्वच्छ आणि निर्मल झाल्याशिवाय राहणार नाही। जय जगड, झी मीडिया, अकोला। झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे।